भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जगत प्रकाश नड्डा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. क्रांतिगुरु गौजी साळवे स्मारक समितीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. भारत माता की जय. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी आले होते. त्यांनी या स्मारकाचं आरक्षण टाकलं. त्याबरोबर स्वर्गीय मुख्यमंत्री स्वर्गीय भूपेंद्रजी मुंडे साहेब राष्ट्रीय नेते येऊन गेले. त्यानंतर तिसऱ्यांदा भारताचे राष्ट्रीय नेते आले. आपल्याला विनंती आहे की आपण 59 जातीमध्ये आरक्षण विषयाला न्याय द्यावा आणि 9 स्मारकाला पंतप्रधान मोदी साहेबांना आला असं आपल्याला विनंती करतो. सामने देखिए वाइट गैलरी ठेवून